आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉक्टरांना फोन कर. हा मी फोन करतो एक मिनिट. आभार रिलॅक्स. हा मी फोन करतोय. मम्मा दीर्घ श्वास घ्या. तुम्ही श्वास घ्या जरा. बाबू तुम्हाला काही होणार नाहीये. हॅलो सर, मी देवांश बोलतोय. बाबांना ना अचानक खूप असं अनइझी फील होते, त्यांना त्रास होते. तुम्ही ताबडतोब घरी येऊ शकता का प्लीज? प्लीज लवकरात लवकर घरी या. हो प्लीज. थँक्यू थँक्यू. बाबा बाबा सर येत आहेत. हा डॉक्टर सर येत आहेत. काय म्हणाले? येत थोड्या वेळात. हे सगळं त्या एबीमुळे होत आहे. नुसतं त्याचं नाव जरी काढलं ना तरी आपली लाईफ डिस्टर्ब होते. नाही, काही वर्षांपूर्वी जे घडलं होतं ते परत घडता कामा नये. हा एबी आपल्यावर भारी पडला नाही पाहिजे. तो आपल्या बिझनेसमध्ये इंटरफिअर तर करणारच आहे, पण त्याला आपल्या आयुष्यात इंटरफिअर करायला द्यायचं नाही. आपण पुन्हा तेच सगळं होता कामा नये. देवांश, दादाला रूम मध्ये घेऊन जा, त्याला रेस्ट करू दे. दादा जा आराम कर. डॉक्टर येतील. तुम्ही तुम्ही चला. हो अरे हा वरुण. काका खा ना. हो खातो. काय मग वरुण, तुझं कॉलेज कसं सुरू आहे? मस्त सुरू आहे. नाही नीट मन लावून अभ्यास कर. अर्थात तुला सांगायची काही गरज नाहीये, कारण तू सईचा सख्खा भाऊ आहेस. तूही तिच्यासारखा तेवढा सिन्सिअर असणार आहे. अहो काका, अभ्यास करतो मी, पण मला असं वाटतंय की आयुष्यभर मला अभ्यासच करत राहावं लागणार आहे. का असं का म्हणतोयस? ओ काका, ही ताई आहे ना, हिचं समाधानच होत नाही. सारखं आपलं ही परीक्षा दे, हा कोर्स कर म्हणून सतत सतवत असते मला. तिचं बरोबर आहे. अरे तू मागे राहू नयेस ना, म्हणून ती हे सगळं करत असते. अरे बाबा, आता या जगामध्ये केवढं कॉम्पिटिशन आहे माहिती ना तुला. त्यात जर टिकून राहायचं असेल ना तर आपला बेस म्हणजे शिक्षण पक्क असायला हवं. कळलं ना? कळलं. बर तुला काही मदत लागली ना तर मला सांग, पुढील काही दिवस आहे मी इथे. नमस्कार. सुमनताई, तुमची तब्येत आता बरी आहे ना? हो मी बरी आहे. पण सर, तुम्ही होता म्हणून माझ्या सईचं सगळं चांगलं झालं. मी तुमचे उपकार नाही फेडू शकणार. प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. अहो मी फक्त निमित्त होतो. आपली सही गुणी आहे, तिचं सगळं चांगलंच होणार होत. खास तुमच्यासाठी बनवलेत बर का माझ्या हातचे मोदक. नाही मला अजिबात नकोय. नाही सईने दिलेला मोदक मी ऑलरेडी खाल्लाय. माझ्या पोटात आता अजिबात जागा नाहीये. अहो असं कस? खास तुमच्यासाठी बनवलेत मी. आणि सईने बनवलेला तुम्ही खाल्लात की नाही मग हा तुम्हाला खावाच लागेल. घ्या घ्या घ्या. ललिता नको म्हणतात तर नको ना आग्रह करूस. ठीक आहे ठेव. हो का? बर असू दे मग. तर सर, मला असं विचारायचं होतं की तुम्ही इतकी वर्ष तिकडे परदेशामध्ये होतात, आता इथे आलाय तुझे काही खास कामासाठी का? सर खरं सांगायचं ना तर आपल्या देशाची मला खूप आठवण येतो. बिझनेस काय, मी परदेशात राहून देखील मॅनेज करत होतो, पण एक टेंडर मिळण्याकरता मला इथे राहणं फार गरजेचं होतं.
त्यासाठीच मी इथे आलो. ते टेंडर माझ्या कंपनीसाठी फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हा मोठ्या लोकांचं सगळं मोठंच असतं बाई. आता मोठ्यावर ना आठवलं, माझी लेक अंजली सुद्धा मोठी झाली आहे बरं का आता. आणि तिचं सुद्धा लग्न लावून द्यायचंय आम्हाला. म्हणजे खरं तर तिचं ठरलं होतं लग्न एका मोठ्या घरात, पण काय ना काही लोकांची काही नजर असते ना. सगळं घडता घडता अचानक कुठेतरी माशी शिंकते आणि मग जाऊ दे. झालं गेलं गंगेला मिळालं. तर मुद्दा काय आहे की माझ्या लेकीसाठी सुद्धा मी आता स्थळ शोधतीये. तुमच्या ओळखीचा कोणी चांगला श्रीमंत देखणा बिझनेसमॅन असला तर सांगा आम्हाला. नाही म्हणजे अगदी परदेशातलं स्थळ सुद्धा चालेल बरं का आम्हाला. हो, माझ्या नजरेत कोण आलं ना तर मी नक्की सांगेन तुम्हाला. सावकाश, आता डॉक्टरांनी छान रेस्ट घ्यायला सांगितली हा बाबा. आणि काही लागलं तर मला सांगा, मी इथेच बाहेर आलोच. सगळं व्यवस्थित होईल ना? हा बाबा, बाबा सगळं ठीक होणार आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सकाळी सुरुवातीला सगळंच ठीक होतं म्हणा, माझ्या डोळ्या देखत असल्याचं नसतं झालं. मीच मूर्ख, मलाच माणसं ओळखता आली नाहीत. आपला मित्र आपला घात करू शकतो साधा विचार सुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. मी जी केली ती चूक तू कधीच करू नकोस. आणि मुख्य म्हणजे गाफील राहू नकोस. अरे बाबा, अख्ख्या जहागीरदार इंडस्ट्रीची जबाबदारी आता तुझ्यावरती आहे, तेव्हा सगळं तुलाच करायचंय. भावा तुम्ही, जे तुमच्या बाबतीत जे काही घडले ना ते खरंच खूप दुर्दैवी आहे. पण त्यावेळी तुम्ही एकटे होतात ना, माझ्याबरोबर तुम्ही आहात, आई आहे, तुम्हाला दोघांचा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि मला त्यातनं जे शिकायचं होतं ना ते मी शिकलोय बाबा. आपलं अख्खं कुटुंब माझ्या पाठीशी आहे. सही तर ताकद आहे माझी. मला सांगा, इतकी लोक माझ्या पाठीशी असताना मला घाबरायची काय गरज आहे? तो ए बी आपलं काही वाकडं करू शकणार नाही आहे बाबा. हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळेल. चला पडा जरा सावकाश. सई, तुला इतक्या वर्षाने बघून मला खरंच खूप आनंद झाला. मलाही खूप आनंद झालाय काका. तुम्ही इथून गेल्यापासून ना खूप काही गोष्टी घडून गेल्या आणि त्या सगळ्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या. दिसतंय ना तुझं सगळं आयुष्य बदललेलं दिसतंय. तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं ना की लगेच लक्षात येते की तुझा नवरा तुझी खूप काळजी घेतोय, तुला खूप जपतोय. खरं ना? हो, त्या बाबतीत खरंच मी खूप नशीबवान आहे, जे की मला सरांसारखा नवरा मिळाला. गुड, व्हेरी गुड. मग कधी भेट घालून देतेस त्यांच्याशी? तेही खूप बिझी असतात, त्यांनाही वेळ नसतो. दॅट्स गुड. काय काय करतात काय आमचे जावई बापू? तुमच्यासारखेच मोठे बिझनेसमन आहेत. That's great. कसला बिझनेस आहे त्यांचा? ते जहागीरदार इंडस्ट्रीजचे मालक आहेत.
हो त्यांना ते बिझनेस मधलं काहीतरी एक मोठं अवॉर्ड असतं ना, ते पण मिळालंय म्हणे. हो ना, हो सांगा ना. नाव काय त्यांचं? देवांश जहागीरदार. म्हणजे शरद जहागीरदार. हा बरोबर ओळखलं, ते त्यांचे वडील. केबी, केबी प्लीज असं करू नकोस. अरे आमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी रस्त्यावर येईन बी. प्लीज असं करू नको एबी. एबी प्लीज प्लीज असं कर. भैरवी जहागीरदार ती आई त्यांची. हो आई कुठे आहे? आत्या त्या त्यांच्या. हो म्हणजे भैरवी मॅडम त्यांच्या आत्या जरी असल्या ना तरी देवांश सर त्यांना आईच मानतात. दादा या फालतू माणसासमोर हात जोडायची काही एक गरज नाही. मी तुला चॅलेंज करते. जहागीरदारांची गेलेली इब्रत मी परत मिळवून दाखवेन. आमचा बिझनेस आधी होता त्यापेक्षाही मोठ्या उंचीवर नाही नेऊन ठेवला ना तर नाव भैरवी लावणार नाही. चल दादा. काका काय झालं तुम्हाला? नाही म्हणजे ठीक आहात ना तुम्ही? हो हो. अगं भारताबाहेर राहून आहे ना, इथल्या गरम वातावरणाची सवय नाही आहे मला. पण सई तुझं लग्न एवढ्या मोठ्या घराण्यात झालं ना हे ऐकून मला खूप आनंद झाला. गुड, व्हेरी गुड. बरं आता मला निघायला हवं. मी ठेवते ना. काय झालंय मॅम, तुम्ही अपसेट आहात का? ऑब्व्हियसली असणार ना. मी पण ना काय विचारते, आता ती सई प्रत्येक गेम तुमच्या समोर जिंकते म्हटल्यावर तुम्हाला राग येणं, तुम्ही सॅड होणं, दिस इज व्हेरी नॉर्मल. बट मॅम मी हे तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, ती सई आहे ना दिसते तेवढी साधी भोळी अशी नाहीये, एक नंबरची ओव्हर स्मार्ट आहे. बघितलं ना, एक एक करून बरोबर ती सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढून घेते. हाच तर गेम आहे तिचा, आपल्याला एकटं पाडायचं आणि बाकी सगळ्या लोकांना आपल्या अगेन्स्ट फडकवायचं. काही हिम्मत वाढली आहे पण तिची. आता तुम्ही तिला सांगितलं होतं ना की माहेरी जायचं नाही, क्लिअरली सांगितलं होतं ना, तरी ती गेली. बघितली तिची हिंमत, दिवसेंदिवस नुसती वाढतच चालली आहे. आता काय घरातले सगळे तिला सपोर्ट करतात ना, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलाय तिचा. पण तुमच्या समोर, तुमच्या समोर. बट मॅम तुम्ही ना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला. आपण दोघे मिळून त्या सईची ना अशी वाट लावून टाकू ना. हे चुरू चुरू चालणारं तोंड आहे ना ते बंद ठेव, गप्प बस थोड्या वेळ. आणि तुला काय वाटत ग, हा मी त्या सईमुळे इतकी डिस्टर्ब झाले, तिच्यामुळे माझं डोकं दुखतंय? सई माझ्यासाठी एका मुंगीसारखी,
मी तिला कधीही चिरडून बाजूला टाकू शकते. मला एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. एक चॅलेंज माझ्या समोर येऊन उभं राहिलंय आणि काहीही करून मला ते चॅलेंज जिंकायचंय.